आरती महाआरती कशी काय झाली, चांगली झाली मी पण पाहिली, मग मला का नाही सांगितलंस तू. ज्यावेळेस साहेब इथं आले होते 2018 साली, त्यावेळेस साहेब ह्याच उद्यानामध्ये साहेब बोलले होते. नाही 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 नाही, नाराजगी करण्याचा आज काहीच विषयच नव्हता. आज रविवार होता, थोडा रिलॅक्स होतो. आणि 9 वाजता मला साहेबांचा मॅसेज आहे, वसंत उठलाय का फोन कर. साहेबांनी मला म्हटलं की तू 11:30 वाजेपर्यंत काय रे उठला नाही का. मला तो आवाज साहेबांचा आला ना की एकदम अंगावरती काटा येतो. आणि मी मागे ते स्पष्ट माझं सगळ्या गोष्टी मी बोललेलो आहे साहेबांसोबत, मला नाही तिकडं माझं मन रमत म्हणून. तर आपल्यासोबत वसंत मोरे आहेत, आणि वसंत मोरेंची आणि राजसाहेब ठाकरेंची औरंगाबाद नंतर परत एकदा भेट झालेली आहे. या भेटीमध्ये काय बोलणं झालं, जे हनुमान चालीसा आणि महाआरती तात्यांनी आयोजित केली होती त्याच्याबद्दल राजसाहेब ठाकरेंना काय म्हणायचं आहे ते ऐकूया. जी तात्या सांगा. कालच्याला मी याचं नियोजन केलं होतं महाआरतीचं. अंतिम महाआरतीचं नियोजन अतिशय उत्तम प्रकारे पार पडलं, तुम्ही सर्वांनी ते दाखवलं. पहिल्यांदाच मी प्रथम आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की महाआरत्या कशा झाल्या पाहिजे होत्या हे मी त्यामधून डेमो दाखवून दिला. मी साहेबांनासुद्धा सकाळी मला गेले साहेबांनी बालाजीच्या दर्शनासंदर्भात पण चौकशी केली, कसं झालं दर्शन, किती वर्षापासून जातो, कसा जातो, या सगळ्या गोष्टींची साहेबांनी चौकशी केली. आणि मी साहेबांना सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगितले की मी गेले 19 वर्षापासून बालाजी करतो आहे, आणि दरवर्षी जात असतो 200-300 पोरं घेऊन बालाजीला जातो. पण यावर्षी थोडं मागच्या कोरोनापासून 2 वर्ष गेलो नव्हतो, अक्षयतृतीयेला माझं दर्शन होतं आणि ते मी फेब्रुवारी महिन्यामध्ये नियोजन केलं होतं निवडणूक झाल्यानंतर जाईल म्हणून. परंतु निवडणुका पुढे गेल्या, पण मी माझं दर्शनाचा टायमिंग नेमकं साहेब योगायोग तोच होता म्हणून मला जावं लागलं. आणि ठीक आहे साहेब, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बोलले. परत आरती महाआरती कशी काय झाली, चांगली झाली मी पण पाहिली, मग मला का नाही सांगितलंस तू, मी पुण्यात होतो. म्हणलं साहेब माझं मुळात मला परमिशनच 2 वाजता मिळालं, पोलीस साहेब आले असते असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं होतं 2 वाजताच मला परमिशन मिळालं. पण मी साहेबांना नाराज करू शकलो नसतं जर मी अगोदर साहेबांना सांगितलं असतं साहेब या म्हणून. आणि अचानकपणे साहेबांचं नियोजन झालं होतं, अचानकपणे साहेब बोलले होते की मी येतो आहे म्हणून. आणि मला प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनच माहिती झालं होतं, पण नक्की मला फायनल नव्हतं की साहेब येणार आहेत का नाही ते. पण 2 वाजता माझी परमिशन झाली, त्याच्यानंतरनं मग हो झालं. तोपर्यंत साहेब मुंबईतनं निघाले होते आणि माझी पण तयारी झाली होती. अचानकपणे मी कसं सांगू म्हणून मी फक्त एक मला वाटतं परमिशन झाल्या 12:30 साहेबांना मी मॅसेज टाकला होता की 7:00 मी आज महाआरती घेतो आहे म्हणून. चेहरा खूप जास्तीच प्रसन्न वाटतं. अचानक एकदम मस्त साहेबांचं आजचं खूप छान बोलले माझ्या संघाने. मला म्हटलं की तू कार्यक्रमाचं नियोजन कर. मी म्हटलं साहेब, मला म्हटलं तू क्रिकेट मॅचेस घे. तू म्हटलं साहेब क्रिकेट मॅचेस माझ्या भागामध्ये थोडं ऑड वाटतं, कारण माझ्या इकडं क्रिकेट मॅचेस म्हणजे आमच्या ह्या उपनगरीय भागामध्ये भांडणं होतात खूप. मी साहेबांना ते सांगितलं की साहेब मी त्यामुळं क्रिकेट मॅचेसच्या भानगडीत पडत नाही, मी खाद्य महोत्सव घेऊ का. तो म्हणलं खाद्य महोत्सव नको घेऊ, मग त्यापेक्षा मिसळ महोत्सव घे, जो की आमच्याकडे मुंबईला असतो. आणि मी त्या मिसळ महोत्सवाचं नियोजन करतो आहे आता लगेच. बाकीचं जे समाजकार्य आहे, या परिसरातल्या लोकांच्या काय गरजा आहे, काय आवश्यकता आहे, याच्याबद्दल काही बोलणं झालं नाही. तसं काही साहेबांना ते माहिती आहे की मी इकडं एक जी कामं करतो 16 वर्षात 16 गार्डन करणारा मी महानगरपालिकेचा एकमेव नगरसेवक आहे. आणि मागच्या ह्याच होळकर उद्यानाच्या उद्घाटनाला ज्यावेळेस साहेब इथं आले होते 2018 साली, त्यावेळेस साहेब ह्याच उद्यानामध्ये साहेब बोलले होते की मला असं वाटतं प्रत्येक वर्षी प्रत्येक पंचवार्षिकला वसंतचे वॉर्ड बदलले पाहिजेत, जेणेकरून हा सगळ्या वॉर्डमध्ये पुणे शहरामध्ये हा उद्यानं करत फिरल. आणि मला वाटतं की साहेबांचं कदाचित राज्य शासनाने मनावर घेतलं आहे म्हणून मला परत यावर्षी माझा हा पण वॉर्ड तोडला आहे. हे सांगा की जे तुमची भेट झाली त्यावेळेस बाकीचे जे नेते मंडळी आहेत ते पण साहेबांना भेटायला आले होते, त्यांचं काही म्हणणं किंवा येतं जातं त्यांच्याशी बाबत नाही. फक्त मला आमचे नेते बाबू वागसकर आणि त्यांच्या मिसेस महिला शहर अध्यक्ष वणिताताई वागसकर ह्या दोघंच मला त्या ठिकाणी दिसले. तुमची नाराजगी व्यक्त केली का तुम्ही? नाही नाही नाही, नाराजगी करण्याचा आज काही विषयच नव्हता, कारण साहेबांनी इतकं मला हसतच बोलले पहिल्यांदा, अरे कसं काय झालं बालाजी दर्शन असं बोलल्यानंतर मला एकदम पाहिल्यासारखं एकदम फील झालं. की भेटल्यावर काय वाटतं त्यांच्या सोबत असलं तर काय म्हणजे कसले विचार असतात? मला इथून मागे सुद्धा अनेकदा ज्या ज्या वेळेस माझ्या मनामध्ये कधी कधी माझं मन विचलित होण्याचा प्रयत्न झाला
त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस सांगत आलो की माझ्याकडे साहेबांचे काही फोन कॉल्स आहेत. आणि आज सकाळीसुद्धा मला मेसेज पण आहे माझ्या मोबाईलमध्ये की सकाळी 9:01 साहेबांचा मेसेज. मी उठलो पण नव्हतो कारण आज रविवार होता, थोडा रिलॅक्स होतो. आणि 9 मला साहेबांचा मेसेज आहे, वसंत उठलाय का, फोन कर. आणि मी फोन केलाच नाही, मी मेसेजच पाहिला नव्हता. आणि मला 9 साईनाथ बाबरचा फोन आला दुसऱ्या फोनवरती की भाऊ साहेबांनी अर्जंट फोन करायला लावला आहे. मग मी फोन केला, साहेबांनी मला म्हटलं की तू 11:30 काय रे उठला नाही का. मला तो आवाज साहेबांचा आला ना की एकदम अंगावरती काटा येतो. नाही म्हणलं साहेब, थोडं रात्री उशिरा झोपलो, हा आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर अजून 2-3 कार्यक्रम होते, त्यामुळं आज रविवार असल्यामुळे थोडा निवंत होतो. ठीक आहे, तू 11:30 घरी ये. गेलो मी, साहेबांची भेट झाली, मन प्रसन्न, चेहरा प्रसन्न. जे मनमुटाव आहे बाकीच्या काही नेत्या मंडळींसोबत तो पण आता दूर झाला. शहर कार्यालयात जाणार का नाही? अजून तसं काहीच बोलणं झालं नाही शहर कार्यालयासंदर्भातलं. आणि मला वाटत नाही की शहर कार्यालयात जाऊन परत त्या गोष्टी होतील काय. मीटिंग असेल कुठं काय तर पाहू, पण साहेबांचा तशा बाबतीमध्ये काहीच विषय झालेला नाही आहे. आणि मी मागे ते स्पष्ट माझं सगळ्या गोष्टी मी बोललेलो आहे साहेबांसोबत, मला नाही तिकडं माझं मन रमत म्हणून. आणि मी ते आज तसला काहीच कुठलाच विषय झाला नाही की कशाच संदर्भातला विषय झाला नाही. उलट साहेबांनीच मला सांगितलं की ते बालाजीला पण गेले होते, 2 बालाजीला गेले होते, प्लेननी गेले होते. आता तू कसा गेला, बाय रोड गेला का, किती तास लागले, कुठं मुक्काम करतो, ह्या सगळ्या गोष्टी उलट साहेबांनी माझ्याकडनं माहिती करून घेतल्या. जे साहेब बोलले की आता मिसळ उत्सवमध्ये येणार आहे, तर केव्हा घेण्याचा विचार आहे? साहेब सांगलीला साहेबांचं काहीतरी वॉरंटचा विषय आहे, तर त्या बाबतीमध्ये साहेब आता सांगलीला जाणार आहेत. तर त्यावेळेस जात असताना साहेब म्हटले की सांगलीला जायचं, मी तुला 2-3 मुंबईला बोलवतो. आणि त्यावेळेस जेव्हा सांगलीला जायचे त्या दिवशी तुझा कार्यक्रम घे म्हणून. हा जो तुम्ही महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि हनुमान चालीसाही म्हटलं, आणि जे सोल्युशन तुम्ही काढलं हिंदू मुस्लिम सोबत घेऊन तुम्ही हे सगळं काही केलं आणि ते साहेबांना आवडलंय, तर तुमची ही जी आयडिया आहे ती अजून पण बाकी ठिकाणी राबवल्या जाईल का, याच्याबद्दल काही बोलले का? हेच बोललो की साहेब माझे जे डोक्यामध्ये माझे जे होतं ते हेच होतं साहेब, की आपण महाआरत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपले जे नेते आहेत हे सगळे नेत्यांनी जर अशाच प्रकारचं आपलं आरत्या महाआरत्या घेतल्या असत्या पोलीस परमिशनच्या, माझी परमिशन पण मी साहेबांना दाखवली, साहेबांनी सगळी परमिशन पण पाहिली, आणि अशाच प्रकारे जर आपण महाआरत्या घेतल्या असत्या तर शहरामध्ये जे माझ्या डोक्यात होतं की मी असताना मी अशाच प्रकारची नियोजनं करत होतो, अशाच प्रकारचं नियोजन जर शहरात संपूर्ण सगळ्या शहरामध्ये झालं असतं तर एक प्रेशर टॅक्टिक्स जी करायची होती ती चांगल्या प्रकारे झाली असते. साहेब म्हणलं ठीक आहे, पण बाकीचा कार्यक्रम चांगला झाला म्हणून. हो साहेब चांगला झाला माझा एकदम, आणि गर्दी पण चांगली होती. ते कालीचरण महाराज पण माझ्याकडे, त्यांचा बी फोन आला होता की त्यांच्या माणसाचा मला फोन आला होता की कालीचरण महाराज आज पुण्यामध्ये आहेत तर त्यांना आम्ही आरतीला आणू का. यांना म्हणलो माझे साहेब एकच आहेत, राजसाहेब नाही तर मग कोणी नाही. मी त्यामुळे मी साहेबांना सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे मी साहेबांना पर्याय कोणी देऊ शकत नाही. लाऊडस्पीकर न काढता सगळं काही सॉल्व्ह केलं, याच्याबद्दल राजसाहेब काय बोलले? नाही तसा तो काही विषयच झाला नाही, फक्त महाआरती झाली, चांगली झाली, मी पाहिली म्हणून चांगली झाली तुझी महाराज. आवडलं की हिंदू मुस्लिम लोक सगळे सोबत आहेत? मी तसं सांगू शकत नाही, पण एकंदर साहेबांचा अतिशय चांगला ॲटिट्यूड होता माझ्या बाबतीमध्ये, आणि मी केलेली महाराजी त्यांना आवडली. तिथे आपण ऐकलं की राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः वसंत मोरे यांना बोलून घेतलं आणि त्यांनी जे महाआरतीचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये हिंदू मुस्लिम दोघंही सामील झाले होते ते पटलं आहे, आणि कुठे ना कुठं हे एक सोल्युशन दिसते, हा एक उपाय दिसतो पुढे सुद्धा ज्या प्रकारे दोन्ही समुदायांना सोबत घेऊन चालण्याचा हा जो प्रयत्न वसंत मोरे म्हणजे तात्यांनी केला आहे त्याच्यावरती राजसाहेब ठाकरेंची एक थाप बसली आहे. कॅमेरन गोपाल हरणेसह पंकज खेळकर, पुणे मुंबई तक.